जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगुकांना ठाकूर महाविद्यालयात गुरुवारी पदवीवितरण समारंभ मोठ्या ओसाद झाला. संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर आर एस माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीवितरण झाले. यावेळी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकांना ठाकूर महाविद्यालयात पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करून त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुणशेट भगत, कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेवक अजय भैरा, प्राचार्य डॉक्टर एस डी गर्दे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर आर एस माळी यांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की पदवी मिळाली म्हणजे शिक्षण पूर्ण झाले असे नाही. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमची जबाबदारी सुरू झाली असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अजूनही मी रिटायर झालो, 58 झाली, 60 झाली, आता 65 झाली आणि तरी 75 झाली तरी तिला काम थांबलेलं नाही. म्हणजे आपण विद्यार्थ्यांनी इतकं ध्यानात ठेवायला पाहिजे आहे की पदवी मिळाली, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, पीएचडी झाली आणि संपलं नाही. याच्या यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला आता तुमची जबाबदारी सुरू झालेली आहे. प्रमुख पाहुणे आणि माजी कुलगुरू आर एस माळी यांनी मार्गदर्शन केले. आज ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडीच्या ज्या पदव्या सर्टिफिकेट्स आता मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्र हो, आपण आपल्या आयुष्यातील ही एक महत्त्वाची पायरी पूर्ण केलेली आहे, ती खंबीरपणे आपण केलेली आहे. ज्या मुलांनी पदवी प्राप्त केलेली आहे त्यांना अजून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाता येईल. ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, एम ए, एम एस सी, एम कॉम केलेलं आहे त्यांना पुढे पी एच डीसाठी जाता येते. आपल्या आता तिन्ही लोकांच्या आपण त्या पदव्या दिलेल्या आहेत, पण या लोकांना ज्या पदवी पुढे जायचं असेल म्हणजे पदव्युत्तर शिक्षण किंवा पी एच डीसाठी तर त्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये सोयी आहे, पण इतरही ठिकाणी जर का आपल्याला जायचं असेल तर देशाच्या पातळीवरही खूप चांगल्या संस्था आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला पदव्युत्तर शिक्षण घेता येते किंवा पी एच डीचं शिक्षण घेता येते. आपल्याला जर का परदेशात जायची इच्छा असेल तर परदेशामध्येही आपल्याला चांगल्या संधी तिथे मिळतात. आपण जर का बघितलं असेल तर आपल्या देशातून जवळजवळ 3 लाख विद्यार्थी दरवर्षी परदेशामध्ये जात असतात.